राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा आणि मांडलेल्या विचारांचा विपर्यास करून त्याचा चुकीचा अर्थ लावून देशभरात फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करत आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांनी जाहीरपणे राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यापूर्वी देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या केली आहे. आता भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार खुलेआम देशातील विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देत आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यालयात या धमकीचा जाहीर निषेध करण्यात आला. भाजपचे माजी आमदार अनविंदर मारवाहा यांनी काल जे वक्तव्य केले आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात, जे आमच्या नेत्या आणि भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना जसे आम्ही जीवे मारले अशीच जीवे मारण्याचं काम आम्ही राहुल गांधींना सुद्धा करू शकतो, राहुल गांधींना सुद्धा मारू शकतो असं वक्तव्य जे भाजपच्या आमदारांनी जो केलेलं आहे, यासाठी आम्ही ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात आम्ही आज निषेध त्यांच्या विरोधात निषेध केलेला आहे. आणि खरं तर तन्विंदर मारवा ह्याला हे माहिती नाही की आदरणीय राहुलजी गांधी यांनी खूप दुःख सहन केलेले आहेत आणि दुःख त्यांनी सोसलेले आहेत. त्यांचे वडील स्वर्गीय राजीवजी गांधी यांची सुद्धा हत्या करण्यात आलेली, त्याच्यानंतर स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची सुद्धा हत्या केलेली. आणि अशाच पद्धतीने ह्या नालायकाने जो वक्तव्य जो केलं याबद्दल आज आम्ही ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करत आहोत. आणि आमच्या आदरणीय राहुलजी गांधी या अशा धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही सर्व भारतवासीय, आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांच्या सोबत आहोत. नाही डरेंगे, नाही डरेंगे, राहुल गांधी नाही डरेंगे.